स्वीटी पार्टी मागे खात आहे, तिला भूक लागलेली आणि भूक लागलेली तरी ती येत नाही ना, त्याच्यामुळे मग तिला पुढे आता तिच्या घालावं लागतं आणि माझा कॅमेरा ब्लर का वाटतो. माझा ना इथे डोळा का लाल झालाय मला समजत नाहीये. बघा या साईडने असा लाल झालाय पूर्ण, असं काय झालं काय मला कळलंच नाही. मला दुखत तर अजिबात नाहीये पण लाल झालं कसं काय माहिती, माझं लक्ष पण नव्हता. एनिवे जाऊ दे आता. तर हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळेजण, मस्त मजेत आहात ना? मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करत नाही आणि काही लोक लाईक पण करत नाही, व्हिडिओ पाहतात पण तुम्ही लाईकच नाही करत. तर असं नका करू, पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा. थोडासा बाहेर पावसाचा आवाज येऊ शकतो कारण बारीक बारीक पाऊस जो आहे तो बाहेर सुरू आहे. आणि आज गुरुवार आहे, आज थोडंसं लेट झालं. लेट झालं म्हणजे काय झालं की माझं कसं होतं माहितीये का, की मला एकदम पहाटे अशी जाग आली ना, म्हणजे 5 वाजता म्हणा किंवा 6, 5:30, 6 अशी दरम्यान जी जाग आली ना, की आधी झोप येत नाही मग तेवढ्या वेळी जाग सकाळी जाग आली काय, आणि नंतर जी झोप लागते ना ती समजत पण नाही मग. आणि आज असंच झालं, मला समजलंच नाही. आणि 8 वाजता मी उठलो आणि 8 वाजता पण मला जाग अजिबात नव्हती. ह्याने मला नवऱ्याने उठवलं, उठ चल आता किती वाजले ते बघ म्हणे. तर बघितलं तर 8 वाजले, म्हटलं बापरे. आणि आज ह्याला लवकर जायचं होतं ऑफिसला, आणि मग ती सगळी धावपळ झाली सकाळी पळापळ. मग लवकर सगळे आटपलं, त्याचा नाश्ता वगैरे पण होता, मग तो पटापट केला आणि मग तो ऑफिसला गेला. तर असं गोंधळ होतो, उशीर झाला की मग तो गोंधळ होतो. आणि आज नाश्त्याचं फारसं नव्हतं काय करायचं, पण ते काय जाऊ दे. आणि आत्ता माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे का, की मी ह्याच्यासाठी पीठ ठेवलं आहे, म्हणजे अप्प्यांसाठी. अप्पे म्हणा काय, मी एकाच पिठाचं सगळं करते, म्हणा आंबोळी म्हणा अप्पे म्हणा डोसे इडली वगैरे सगळं एकाच पिठाचं करते म्हणा. पण ते रात्री तांदूळ आणि ते हे घातले, तिचं उडीद डाळ घातली, माझ्या लक्षातच नव्हतं आता लावायचे मिक्सरला लावायचं आहे. चला मी पटकन लावून घेते, नाही तर परत विसरून जाईन. आणि जेवण वगैरे पण सगळं करायचं आहे आज. माझ्या झोपेमुळे माझ्या चुकीमुळे सगळ्याला लेट झालेलं आहे. तर असो, तरी कधी होतंय हे असं. तर कपडे पण सुकून घालायचे, पटकन कपडे सुकून घालते आणि नंतर किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये सगळी कामं आवरायची ते आवरून घेते. तर असं काही नवऱ्याने उठवलं नाही त्याच्यामुळे सगळ्या कामांना लेट झालेला आहे. तसं त्याच्या कामांना लेट नाही झाला कारण की त्याला ऑफिसला जायचं असतं, त्याच्यामुळे मग त्याला पटकन सगळं नाश्ता वगैरे सगळं दिलेलं आहे. पण माझी जी कामं असतात ना मग ती उशिरा होतात. आणि मग ह्याचं असंच असतं, म्हणजे मी जर समजा उठले नाही ना समजा वेळेत, तर हा उठवणार पण नाही, म्हणजे वाट बघत बसणार ही कधी उठते वगैरे. आणि खूपच जर लेट झाला समजा 8 वाजलेत वगैरे, तरच मग हा उठ फेल मला असं त्याचं असतं. तर मी कधी कधी मग कसं ह्याच्यामुळे कामं राहतात ना, त्याच्यामुळे मी तिला बडबडते पण की तुला उठवायला काय होतं मला. तर हा मग मला उलटंच सांगणार की तू बडबडशील म्हणून मी तुला उठवत नाही वगैरे. तर आता इथे जो बॅटर जो होता ना तो लावायचा होता, तर इथे मी तो मिक्सरला लावून घेत आहे. तर इथे जो बॅटर आहे तो मी तुम्हाला सांगते परत एकदा, की मी काय करते की एक वाटी उडीद डाळ आणि 3 वाटी तांदूळ घेते. आणि त्याच्यामध्ये ना आता थोडेसे असे पोहे थोडा वेळ असे भिजत घातलेले मी, तर ते यामध्ये आता मी टाकलेले आहेत. आणि ते बॅटर जे आहे ते मिक्सरला मी लावून घेतलेलं आहे. आणि आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं ते बॅटर छान असं, म्हणजे मिक्सरला लावून झाल्यावरती ते चांगलं मिक्स होतंच, पण परत एकदा आपण ते चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे यातमध्ये आणि बस ते बॅटर ठेवून द्यायचं. मग ते चांगलं होतं, म्हणजे पीठ चांगलं येतं. आणि कसं पोहे टाकल्यामुळे ना ते मस्त असे सॉफ्ट वगैरे असं मस्त असं स्पंजी टाईपमध्ये असे ते डोसे म्हणा किंवा इडली वगैरे ना मस्त होतात. तर हे मी फर्स्ट टाईम ट्राय केलेलं आहे. आणि काही जण रवा पण टाकतात, बघा रव्याने पण छान होतात.
पण ते मी कधीतरी मी ट्राय करेन, त्यावेळी मी तुम्हाला सांगेन त्याविषयी। आणि आता इथे जेवणाची तयारी सुरू आहे माझी, तर इथे मी लाल पालेभाजी असते ना त्याची भाजी बनवत आहे, आणि त्याच्यानंतर आमटी बनवायची आहे। आमटीमध्ये आज ना समजतच नव्हतं काय करू काय करू, प्रश्न पडलेला। त्याच्यामुळे मग काय नेहमीचा ऑप्शन ठरलेला असतो की बाबा डाळ बनवायची, मग ती तिखट डाळ आहे, तिखट डाळ आणि लाल पालेभाजी असं हे जे कॉम्बिनेशन असतं ना ते मला जास्त आवडतं। तर हे आहे, त्याच्यानंतर कुकर लावायचा आहे, बाकी काय आता मी बनवत नाही बसणार आहे, कारण की आता लेट पण झालेलं आहे सगळ्याला, परत माझी परत कामं असतात ना इतर, मग ती तशीच राहून जातात। तर इथे आता भाजी पण रेडी होत आहे, कुकर पण माझं लावून झाला, त्याच्यानंतर म्हटलं पापड आहे तर थोडेसे पापड तळूया, आणि त्याच्यानंतर मिरच्या होत्या तर त्या म्हटलं तळूया, मस्त लागतात त्या मिरच्या आणि मला जास्त आवडतात। तर आता 4:30 वाजलेले आहेत आणि बाहेर पाऊस मग अशी भरपूर होता, त्याच्यामुळे मी थोडा वेळ थांबले नाही, तर काय होतं की पावसाचा आवाजच आतमध्ये भरपूर येतो, म्हणून म्हटलं थोडा वेळ थांबूया। आणि अजबीरा थोडा वेळ झोपलेली, म्हणजे जास्त नाही झोपत मी, 5 मिनिटं पण नाही झोपत, 5 वेटर आहे 10 मिनिटं, किती मिनिटं आज झोपले माहिती नाही, पण जास्त नाही झोपले, थोडा वेळ झोपले आणि नंतर मग जाग आली, मग उठले। मला 5 मिनिटाची झोप पण ना काफी असते, म्हणजे दुपारच्या टायमिंगला, रात्रीच्या टायमिंगला नाही, दुपारच्या टायमिंगला 5 वाजता जरी झोपले तरी मग उठल्यावरती मग जरा फ्रेश वाटतं। समोरची जी व्यक्ती असेल, ती व्यक्ती मस्त हसत असेल, मजेत असेल, खुश असेल, तर ती व्यक्ती जगातली सर्वात सुखी माणूस आहे असं कोणी समजू नका, कारण प्रॉब्लेम्स म्हणा, दुःख म्हणा, प्रत्येकाच्या बाबतीत येत असतात, पण ते काही जण एवढी एवढी छोटी छोटीची गोष्ट पण अशा सोशल प्लॅटफॉर्ममध्ये शेअर करतात, आणि काही असे असतात माझ्यासारखी की मोठं जरी दुःख असलं तरी नाही शेअर करत। आणि मला असं आहे की मी म्हणजे असं काही गोष्टी असतील की खरंच बाबा एखाद्या गोष्टीची वाईट वाटलं रडायला येत असेल, खूप दुःख असेल काय, तर मी अशा गोष्टी जास्त शेअरच नाही करत, मी तर माझ्या नवऱ्यासमोर शेअर करते, आणि रडायचं असेल तर त्याच्यासमोर रडेन, बाकी मी कोणासमोर आता रडायला पण येत नाही, म्हणजे मला नाही जमत ते, आणि नाही आपलं दुःख कोणाला जास्त सांगत बसायला, मला मला असं वाटतं की कशाला आपण आपलं दुःख सांगत बसा, जगात सगळीकडे असणार जरा आपल्या जर की बरेच जण असणार आहेत जे दुःखी आहेत, मग आणि आपण कशाला आपलं रडताना दाखवा किंवा सांगा, असं माझं होतं। पण आज परत त्या दिवसाची मला आठवण झाली की जाऊ दे, मी आता नाही बोलते त्या विषयावरती, नाही तर मग ना की मग ते आणखी मग हे होत राहत, वाईटही वाटतं त्याविषयी आणि मग रडायला पण तर हे लिहिले की जाऊ दे आता विषय येतो। तर काय सांगू ते, हां आताच म्हणजे ना मी थोड्या वेळापूर्वी मला वाटतं काल आले जी कमेंट वाटतं मी बघितलीच नव्हती, तर एका ताईने मला विचारलं होतं की तू जे म्युझिक यूज करतेस ते म्युझिक जे आहे ते तुला त्या म्युझिक जे वापरतेस त्याला कॉपीराईट येतो की नाही येतो की नाही। तर मी जे म्युझिक वापरते ना ते नॉन कॉपीराईट म्युझिक आहे आणि त्याच्यामुळे मला कॉपीराईट येत नाही, जर तुम्ही कॉपीराईट म्युझिक जर तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलं ना तर त्याला कॉपीराईट क्लेम येतो। आणि तसं माझ्या पण व्हिडिओजना आलेले होते आधी, म्हणजे ज्यावेळी मी चॅनल नवीन सुरू केलेला ना त्यावेळी मला माझ्या 3 व्हिडिओजना कॉपीराईट क्लेम आलेला होता, त्याच्यानंतर मग मी तो मला वाटतं वर्षभराने मी नंतर पाहिलं, मला पण माहिती नव्हतं ते कुठून काय चेक करायचं होतं, ते वर्षभराने मी पाहिलं आणि त्याच्यानंतर मग मी तो कसं सर्च केलं वगैरे की कसं रिमूव्ह वगैरे करतात ते, आणि त्याच्यानंतर मग ते 3 क्लेम मी रिमूव्ह केले। कॉपीराईट क्लेमचा फारसा काही आपल्या चॅनलवरती परिणाम होत नाही, फक्त जे इन्कम असतं ना आपलं, म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही जो नॉन कॉपीराईट म्युझिक वापरता, सॉरी कॉपीराईट म्युझिक जे वापरता ना, तर त्या व्हिडिओचं जे इन्कम असतं ना ते असं डिवाइड केलं जातं, मग ते अर्धं काहीतरी इन्कम जे असतं जे ज्याचं म्युझिक आहे ना त्या म्युझिक कंपनीला ते इन्कम मिळतं असं असतं, एवढंच फक्त फरक आहे, म्हणजे तुमच्या इन्कममध्ये फरक पडणार जर तुम्ही कॉपीराईट म्युझिक वापरलात तर। आता मी जे म्युझिक वापरते ना ते मी bensound.com म्हणून आहे, तर तिथे नॉन कॉपीराईट म्युझिक आहे, तर तिथे जाऊन मी ते म्युझिक वापरते, आणि
यूट्यूबवरती पण आहेत बघा, नॉन कॉपरेट म्युझिक आहेत अवेलेबल, किंवा आपल्या यूट्यूबच्या पण ह्याला आहे नॉन कॉपरेट म्युझिक, पण मी तिथलं अजून त्या वापरलं नाही आहे. पण bensound.com आहे माझ्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला त्याची लिंक पण मिळेल. तिथे जाऊन नॉन कॉपरेट म्युझिक जे आहे ते तुम्ही वापरू पण शकता, कारण की मग तसं तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओजवरती क्लेम येणार नाही. तर व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही बनवता ना त्यावेळी नॉन कॉपरेट म्युझिक असतं ना तेच वापरायचं असतं. असे बरेच यूट्यूबचे रूल्स आहेत, आणि जे तुमचे टेक्सचे जे चॅनल्स असतात ना, ते टेक्सचे चॅनल्स तुम्ही त्यांचे व्हिडिओज पाहा. म्हणजे सगळेच असं खरं सांगणार आहेत असं नाही आहे, जे खरं योग्य चांगलं खरं काय आहे, खरे रूल्स काय, खरे अपडेट वगैरे चांगले व्यवस्थित देतात ना, त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहायचा. मी पण तेच करते, आणि त्यांच्याकडून मग आपल्याला समजतं की बाबा काय काय रूल्स आले आहेत किंवा काय अपडेट आला आहे यूट्यूब विषयी. बरेच काय काय रूल्स आहेत, बरंच काय काय आहे, फक्त ते आपल्याला शोधावं लागतं आणि ते शिकून घ्यावं लागतं. शिकवणारं कोणी नसतं, पण असे तुम्ही चॅनल्स त्यांचे पाहिलात ना, त्यांच्याकडून तुम्ही सगळी यूट्यूब विषयी माहिती मिळेल. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो खरंच म्हणून मोठा झालेला आहे. मी आता माझा मूड पण नाही आहे खरं तर. मला जर ना असं काही झालं ना किंवा असं काही, तर माझा मूड खरंच ऑफ होता, किंवा माझी कामं पण पुढची होत नाही. सो त्याच्यामुळे मी आता हा जो ब्लॉग आहे तो काय पुढे आणखी कंटिन्यू नाही करू शकत आहे. आणि आज काय, आज हा पण नाही आहे, आज हा जाणार आहे तिकडे गावी. मी की मी नाही गेले, कारण की सारखं सारखं जायचं, परत आपल्या कामामध्ये आणि आपल्या रुटीनमध्ये बरेच चेंज होतो, आणि आपली कामं आपल्याला माहिती नाही का, आपली कामं कोण समजून नाही घेऊ शकत म्हणा. तर त्याच्यासाठी मी नाही गेले, हा गेला आहे. त्याच्यामुळे जेवण वगैरे दुपारचं सगळं आहे, आता काही करायची गरज नाही आहे. तर आता मी विचार करते की माझे जे इन्स्टाचे रील्स आहेत निदान ते तरी बनवते, कारण की शांत राहिले की मग ते उगाच नको ते विचार आणि उगाच ते आठवत बसणार. त्याच्यापेक्षा आपलं काम केलं बरं, म्हणजे ब्लॉग तर नाही जमणार, तुमच्यासोबत बोलणं वगैरे नाही जमणार, पण मी रील्स तरी निदान बनवते असं माझं आता ठरलं आहे. सो चला भेटूया आता पुढच्या चांगल्या ब्लॉगमध्ये. आणि काय नाही, ठीक आहे, बाय.